उधर से उधर से उधर शिवा पूरी सल्तनत चला रहा है। लगता है शिवा को रोकने के लिए दीवार ही बांधनी पड़ेगी। विभूतीकरण म्हणजे दुरुस्ती, किल्ला मजबूत करणं। हा भाग पूर्ण झाला की आकाजी तटबंदी आहे। गुरुलय गॉड आहे, असणारच खोड्याजी, पण नुसता खायचा नाही तो नाही, कायम लक्षात ठेवा। अहोही पण तटबंदी नाही हल्लार, म्हणून तर खातोय ना। पण शिवाजी महाराजांची जयंती हा महाराष्ट्राचा एक सण आहे। भले सरकारने किती निर्बंध लादून द्या, कितीही जमावबंदी लावून द्या, पण शिवजयंती ही उत्साहातच साजरी होणार। राजसाहेबांनी आदेश दिले होते आणि राजसाहेबांचं म्हणणं पण असं आहे की जयंती ही मोठ्या म्हणजे थोर पुरुषांची जयंती साजरी केली जाते, ती त्यांच्या जयंतीच्या तिथीप्रमाणे केली जाते। सरकार त्यांच्या मनात येतं तेव्हा तिथी बदली करतात, तारखांप्रमाणे करा घोषित करतात, पण मनसे आणि महाराष्ट्रातला नागरिक तो मराठी माणूस आहे, त्याला जे कळतं तो माणूस ही महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे साजरी करणार। आज उत्साह बघा केवढा आहे, म्हणजे सरकार पण शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करते, पूर्वी करून झाली एकदा आणि आता पुन्हा करतात, कारण की ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, जयंती साजरी करावी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे। शिवजयंती का बोलतात, कारण की तिथीप्रमाणे येते म्हणून, तारखेप्रमाणे मग वाढदिवस साजरे करतात ना, तुमचा आमचा वाढदिवस तारखेप्रमाणे होतो। परवाच्या दिवशी अचानक ह्यांना आठवलं जमावबंदी लागू केली, कशासाठी केली काही अजून स्पष्टीकरण नाही आहे, पण तुम्ही कितीही अटी घाला, कितीही केसेस लादा, नोटिसा द्या, मनसे महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्र सैनिक आणि मनसे ही जोरदार शिवजयंती साजरी करणार। आता बघा इथे उत्साह कसा आहे। आजचा हा इथे जो गुलाबकर साहेब आहेत, महेश नर, अमर सुप्रियाताई, अपेक्षाताई, सुरेखाताई ठोके सर्वांनी मिळून हा जो आजचा उपक्रम घेतला आहे, आमचे विभागाचे दिनेश साळवी आहे, सुशांत माळवत आहे, हा जो उपक्रम घेतला पावनखिंड पिक्चर, महाराज काय आहेत हे लहान मुलांना कळलं पाहिजे, म्हणून जवळजवळ 276 ह्या पूर्ण एका शोच्या सर्व तिकीट्स 276 ह्या लहान मुलांसाठी आम्ही बुक केल्या आणि त्यांना पावनखिंड पिक्चर दाखवतोय। मराठी शिक्षकों को भी आपको पावनखिंड पिक्चर दिखाई, जिससे उनको ये लगा कि महाराज जी की जो प्रतिभा के बारे में पता चला, आप उसके बारे में हेच बोलतो मी कि लहान मुलांना महाराज काय आहेत हे कळलं पाहिजे, त्यांचं कोमल मन आहे, लहान मुलं आहेत, कसं आपण पुस्तकात वाचतो पण बघितल्यावरती कळतं की महाराजांनी काय लढा दिलेला आहे, हे समोर प्रत्यक्षात दिसतं। पावनखिंड म्हणजे मोठी लढाई झाली होती, ती पावनखिंडमध्ये दाखवली गेलेली आहे, हे जर जेव्हा कळेल मुलांना तेव्हाच हा इतिहास त्यांच्या समजलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वामीनिष्ठा काय होती, महाराष्ट्र राज्याबद्दलची निष्ठा, स्वराज्याबद्दलची निष्ठा काय होती, मुलांना समजलं पाहिजे। म्हणून आजचा पिक्चरचा आम्ही हा अट्टावस केला होता। मागच्या मराठी भाषा दिवसादिवशी आम्ही शिक्षकांना पिक्चर दाखवला, त्यावेळेला शिक्षकांनी असं आमच्याकडे मागणी केली की मुलांना विद्यार्थ्यांसाठी शोचं आयोजन करा, आम्ही आजचं शो त्या निमित्ताने आयोजन केलं होतं आणि त्याच्यानंतर किती तिकीट वाटत आम्ही 276 मुलांना आपण पिक्चर दाखवतो आहे। आणि त्याचबरोबर ते शिव पराक्रमाची गाथा काय असते, म्हणजे शिवपराक्रम कसं झाला होता, फिल्ममध्ये काय आहे, काय ह्या फिल्ममध्ये असं आहे की स्वामीनिष्ठा काय असते।